झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर। अडीच हजारची लाच मागितल्या प्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई। पहिल्यांदाच मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। साताऱ्यातील वडू तारफळ जवळ गाडी पाण्यात बुडालीय। बालाजी कल्याणकर यांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं वक्तव्य। पिंपळनेर येथील तहसीलदाराला एसीबी कडून अटक। तर आता पाहूया दिवसभरातील सविस्तर घडामोडी। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील एका शाळेच्या शिक्षकाचा वैद्यकीय बिल पुढे पाठवण्यासाठी 2,500 रुपयांची लाच मागणाऱ्या एका मुख्याध्यापकाला लाचेची मागणी केल्याप्रकरणी वाशिम लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। वाशिमच्या मालेगाव येथील वीर हुतात्मा वासुदेव बळवंत फडके उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहम्मद तन्वीर अब्दुल हारून पठाण यांनी शाळेतील शिक्षकाचे वैद्यकीय बिल पुढे पाठवण्यासाठी 2,500 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेले आहे। पोलीस स्टेशन मालेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई सुरू आहे। ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक गजानन शेळके व त्यांच्या पथकाने केलेली आहे। यातील फिर्यादी हा वीर वासुदेव बळवंत फडके उर्दू हायस्कूल मालेगाव येथे शिक्षक आहे। त्याचे वडील मध्यंतरच्या काळामध्ये आजारी होते आणि आजारपणाचं जे काही सरकारी नियमाप्रमाणे बिल मिळते त्या बिलासाठी त्याने प्रस्ताव तयार केला होता, परंतु तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत ते मोहम्मद तन्वीर अब्दुल हारून पठाण हे यातील फिर्यादी याला 2,500 रुपयाची मागणी करत होते। त्याची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने आमच्याकडे तक्रार केल्यानंतर आम्ही पडताळणी केली। त्या पडताळणीमध्ये त्याची मागणी क्लिअर झाली, परंतु सापळा कारवाई दरम्यान त्याला संशय आल्याने त्याने सदरची रक्कम स्वीकारली नाही, म्हणून लाच मागणीची कारवाई संबंधाचा गुन्हा पोलीस मालेगाव येथे दाखल करणे सुरू आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहे, पुढील कारवाई सुरू आहे। मराठा युवा महाराष्ट्र परिषदेतर्फे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शिवडी जवळील फ्रीवेवर भला मोठा बॅनर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेला आहे। धर्मवीर या चित्रपटामधील वाक्यांचे आशय घेऊन जिथे धर्म आहे तिथे विजय निश्चित अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। यानंतरची दुःखद बातमी म्हणजे साताऱ्यातील वडूत आरफळ जवळ असणाऱ्या कॅनलमध्ये चार चाकी गाडी पाण्यात बुडाली आहे। सातारा शहरानजीक असलेल्या वडू तारफळ येथील कॅनलमध्ये चार चाकी गाडी कोसळून बुडालेली आहे। ही घटना पहाटेच्या सुमारास घडलेली असून यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही, मात्र यामध्ये गाडीचे नुकसान झालेले आहे। ही गाडी कोणाची आहे अद्याप समजू शकले नाही। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले की शिंदे गटामध्ये नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे गेलेले आहेत। त्यांनी योग्य निर्णय घेतला असून काही समाजकंटक त्यांच्या घरावरती हल्ला करण्याचा गट रचत आहेत। ते गट आम्ही हाणून पाडू व त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही। आमची सरकार आल्यानंतर त्यांनी नांदेड शहरामध्ये खड्डे केले, ते खड्डे बुजवण्याचे काम आम्ही करू व विकासाला चालना देऊ असेही ते यावेळी म्हणाले आहेत। की बालाजी कल्याणकर हे भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे आमदार म्हणून निवडून आलेले आहे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून बालाजी कल्याणकरांना निवडून आणलेलं आहे, त्यामुळं बालाजी कल्याणकरांच्या घरावर हल्ला करण्याची ताकद मला वाटते कोणामध्ये नाही आहे आणि ते होणार नाही। कल्याणकर आपल्या संपर्कामध्ये आहेत का? माझ्या संपर्कामध्ये राहण्याचा विषय नाही आहे। एकनाथराव शिंदे साहेबांच्या गटामध्ये ते आहेत, त्यांच्या सहीचं पत्र
विधानसभेचे उपाध्यक्ष विधानमंडळाचे सचिव यांच्यापर्यंत पोहोचले आहे। शेत जमीन खरेदीच्या व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यासाठी 25,000 लाचेची मागणी केल्या प्रकरणी तहसीलदारासह खासगी पंटरवर धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केलेली आहे। या प्रकरणी पिंपळनेर येथील तहसीलदार विनायक थविल यांना ताब्यात घेतलेले आहे, मात्र खासगी पंटर संदीप मुसळे हा फरार झालेला आहे। पिंपळनेर येथील तरुणाने मौजी ढोले पाडा येथे नवीन शर्तीच्या शेत जमिनीच्या खरेदीचा व्यवहार सौदा पावतीने केला होता। ही शेत जमीन भोगवटादार यांच्याकडे वर्ग होण्यासाठी त्यांनी पिंपळनेरच्या अप्पर तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता। या प्रकरणात तहसीलदार विनायक थविल यांनी या प्रकरणातील 7-12 उतारा व नोंदी सादर केले नसल्याच्या प्रकरणी हे दाखवून हे प्रकरण निकाली काढले होते। या संदर्भातील चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यासाठी तहसीलदार थविल यांनी त्या तरुणाकडे तडजोड करत 25,000 रुपये लाचेची मागणी केली। तसेच ही रक्कम पंटर संदीप मुसळे यांच्याकडे देण्यास सांगितले। त्या तरुणाने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। त्यानुसार या विभागाने याबाबत पडताळणी करून सापळा रचला, परंतु याची कुणकुण लागल्याने तहसीलदार आणि खासगी पंटर यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली। या प्रकरणी 25,000 लाचेची मागणी केल्याची बाब निदर्शनास आल्याने या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। पिंपळनेर येथील तहसीलदार थविल यांनी ACB ने ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच पिंपळनेर गावात ग्रामस्थांनी एकच जल्लोष करीत फटाके फोडून आनंद साजरा केलेला आहे। तहसीलदार थविल यांना घेऊन जात असताना नागरिकांनी रस्त्यावर लाचखोर थविल थविल मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकलेला आहे। तक्रारदार यांची जी सौदा पावती केलेली जमीन होती ती तिचे भोगवटदार म्हणून 1 नंबरवर वर्गीकरणासाठी कलेक्टर साहेबांकडे प्रपोजल पाठवण्यासाठी LOC अप्पर तहसीलदार पिंपळनेर यांनी खासगी सर संदीप मुसळे यांच्याकडे तक्रारदाराकडे 25,000 रुपयाची लाचेची मागणी पंचांसमक्ष केली। त्यावरून पडताळणी करण्यात आली आणि 8 जून 2022 रोजी त्याची पडताळणी झाल्यानंतर पंचांसमक्ष त्याची पडताळणी पंचनामा वगैरे सगळ्या केल्या, त्याचं रिपोर्टिंग पहिलं तपासलं, त्यावरून त्यांनी आरोपी क्रमांक LOC पिंपळनेर तहसीलदार अप्पर तहसीलदार यांनी आरोपी क्रमांक 2 याला प्रोत्साहित करून 25,000 रुपयाची तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली। या संदर्भात त्यांच्यावर आज कारवाई करण्यात आली आहे। सर, त्यांचे भाऊ आणि बहीण काहीतरी मोठे अधिकारी आहेत आणि ते इथं आलेले आहेत, तर काही त्यांच्याशी काही चर्चा वगैरे झाली आहे? नाही, अद्याप पाहतो या संदर्भात गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बाजूने असतील किंवा त्यांच्याकरता असतील किंवा त्यांच्या विरोधातले असतील बरेच लोक येऊन पोलीस स्टेशनला आम्हाला भेटून गेले, परंतु या कारवाईबद्दल म्हणजे कारवाईमध्ये जी कायदेशीर कारवाई आहे त्याच्यामध्ये काही कुणी अडथळा आणणार नाही आणि तसं त्यांनी प्रयत्न जरी केला तरी त्याला आपण जुमानणार। ठाकुर्ली 90 फूट रोडवर एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने तात्काळ गाडी बाहेर धाव घेतली, क्षणार्धात गाडीने पेट घेतलाय। आग लागल्याचे लक्षात येताच आसपासच्या नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करत अग्निशमन विभागाला माहिती दिली। अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली, मात्र या गाडीचे नुकसान झालेले आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी या घटनेमध्ये झालेली नाहीये। राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे। अनेक शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड देखील केली जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे। ही तोडफोड नेमकी कोणी केली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। यानंतर तानाजी सावंत आणि त्यांचे कात्रज येथील मुख्य कार्यालय आणि घराबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे।
बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथील एका तरुणाला 7 ते 8 जणांनी मारहाण केल्याचे सांगत हा युवक गंभीर जखमी झालेला आहे. त्याच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. जुबेर खान असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्या काकाने दिलेल्या माहितीवरून जुबेर खान हा सकाळी दूध देण्यासाठी गावात गेला असता युनुस खान यांच्या मुलांसह इतर 8 ते 10 नातेवाईकांनी जुबेर खान याला रॉडने मारहाण केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये जुबेर खान हा गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली असता पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करत आहेत. आज रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास जुबेर खान साहेब खान व 31 वर्षे राहणार देऊळघाट हा मारहाण झाल्यामुळे पोलीस स्टेशन येथे आला होता. त्याला मारहाण असल्यामुळे त्याला उपचारकामी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेले होते. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याचा जबाब नोंद केला असता पोलिसांनी त्यांनी दूध देण्यासाठी त्याच्या चुलत्याच्या घरी देऊळघाट येथे गेला असता 7 ते 8 लोकांनी रॉडने चाकूने त्याच्यावर हल्ला करून त्याला जीवे मारायचा प्रयत्न केला आणि त्याला मारहाण केली आणि त्याच्यामध्ये तो जबर दुखापत झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्याचं सांगितलेलं आहे. त्याच्या रिपोर्टवरून बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी सध्या फरार आहेत. आरोपीचा शोध चालू आहे. गुन्ह्याचा तपास आम्ही सपोनी सोनकांबळे आमचे ठाणेदार श्री रवींद्र देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब SDPO श्री कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत. आज दिनांक 24/6/2022 देवलघाट में सुबह के 7 बजे मेरा भतीजा जुबेर खान साहिब खान सुबह दूध देने के लिए उसकी बेटी को लेकर साथ में गया, दूध देने जा रहा था तो और वो एक घर के पास गया, वहाँ दूध देने आवाज़ दिया. तब तक ये इनुस खान के बच्चे 8-10 बच्चे उसके भाईबंद आए और मेरे भतीजे को पीछे से रॉड मारे, हाथ पे तलवार मारे, दूसरे हाथ पे चाकू मारे और छाती पर रॉड मार के पीछे रॉड मारे, पैरों पर रॉड मारे, चारों तरफ से जख्मी करके वहाँ से भाग गए. वो इतर 5-6 लोग होते. तकरार दी हमने. अभी पुलिस उसको आगे की कार्रवाई पुलिस करने वाली. हमने सुबह इसको 7 बजे दवाखाने में लाए. यहाँ पे दवाखाने में उसका इलाज करने के बाद सीटी स्कैन करे, उसका सोनोग्राफी एक्सरे निकाले. अभी उसकी रिपोर्ट आना बाकी है. तब तक के लिए अभी थानेदार साहब, DYSP साहब और अपने बीड जमदार साहब आकर गए. यहाँ पे रिपोर्ट भी हमने दे दी उनके नाम की, 10-12 लोगों की. वो लोग अभी फरार है. शहरातील रामनगर परिसरातील कचरा संकलन केंद्रासमोर भाजपाच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी बापू यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील आंदोलन करण्यात आले. कचरा संकलन केंद्र बंद करून या ठिकाणी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलची उभारणी करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. महानगरपालिकेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाही देण्यात आल्या आहेत. सदरील आंदोलन भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी बापू घडामोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. काय सांगाल आपण जे आपण आज आंदोलन करत आहात? आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इतर कचरा संकलन केंद्र आठवा म्हणून आंदोलन करत आहोत. त्याचं कारण ज्यावेळेस शहरामध्ये कचऱ्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस प्रशासनाला सहकार्य म्हणून या श्रीरामनगर येथे कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात आलं होतं. इथं बाजूला जैन मंदिर आहे, सुशीलादेवी शाळा आहे, उज्ज्वलादेवपावर शाळा आहे, वर्धमान शाळा आहे. हा पूर्णपणे रेसिडेन्शियल एरिया आहे. परंतु त्यावेळेस परिस्थिती बिकट असल्यामुळं यावेळेस प्रशासनाला सहकार्य म्हणून कचरा संकलन केंद्र सुरू झालंय. आणि आता या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 5 कोटीचं मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. म्हणून आमची मागणी आहे की हे कचरा संकलन केंद्र बंद करून ताबडतोब हे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचं काम चालू करण्यात यावं. कारण हा कामगार मजूर हा यांचा एरिया आहे. आमच्याकडं सर्व अल्प उत्पन्न गटातील लोक आहे.
आणि यांना 25-30-40 हजार ची लोकसंख्या असलेली ही वसाहत आहे. श्रीरामनगर असेल, विठ्ठलनगर असेल, त्याच्यानंतर प्रकाशनगर, रमाबाई आंबेडकर नगर, शाहूनगर, बजरंगनगर, संघर्षनगर, तोंडागर नगर, माळा कॉलनी, मूर्तिजापूर, श्रद्धा कॉलनी, ही सर्व वसाहत जर आपण बघितली विठ्ठलनगरपासून सगळी, तर इथं जवळ 25-30-40 हजार लोकसंख्या आहे. आणि सगळं कामगारांची गरिबाची वस्ती आहे. इथं हा दवाखाना म्हणजे या जनतेला संजीवनी होणार आहे. म्हणून आमचं प्रशासनाला विनंती आहे की दवाखान्याचं काम त्वरित सुरू करावं व एक संकलन केंद्र ताबडतोब, कचरा संकलन केंद्र ताबडतोब बंद करण्यात यावं. या कचरा संकलन याच्यामध्ये कुठल्या कुठल्या एरियातले कचरा संकलन केलं जातो? या कचरा संकलन केंद्रामध्ये या 3-4 वार्डातलं कचरा संकलन केंद्र कचरा येत होता. तर आमचं म्हणणं आहे प्रशासनाला की चिकलठाणा असेल किंवा तुमचे जे जे स्पॉट ठेवले असतील, आता कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे, ते कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे. परंतु हे कुणाला तरी पाठीशी घालण्याकरता एक कचरा संकलन केंद्र हलवत नाहीये. शहरातील गारखेडा परिसरात शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयाला पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त देण्यात आलेला आहे. शिवसेनेच्या काही आमदारांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विरोधात बंद पुकारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या झालेल्या बैठकीनंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. संदीपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर असलेले त्यांचे बॅनरही शिवसैनिकांकडून फाडण्यात आले. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गारखेडा परिसरातील मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयाला मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांना दिलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने सदरील खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतली आहे. बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. अडीच हजारची लाच मागितल्या प्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई. पहिल्यांदाच मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. साताऱ्यातील वडू तारफळ जवळ गाडी पाण्यात बुडाली आहे. बालाजी कल्याणकर यांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं वक्तव्य. पिंपळनेरी येथील तहसीलदाराला एसीबी कडून अटक. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज चॅनल मराठी. धन्यवाद. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.